सांगली व मिरज शहरात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसानं तळ ठोकल्यानं सांगली मिरज येथील काही भागातील नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली मिरज शहरात गुरुवारी रात्रीपासूनच पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागल्यानं रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. मिरज शहराच्या काही भागात पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं. प्रताप कॉलनी, रॉकेल डेपोवर, रेल्वे स्टेशन, समतानगर या भागात पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं. सांगलीत संजयनगर येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे पहाटे 5 वाजल्यापासून येथील नागरिक हैराण झाले. नागरिकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत आहे. हे पाणी साचल्यामुळं रोगराई दुर्गंधी वाढत आहे. लहान बाळांना बाहेर येता येत नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे. जून महिना लागताच सांगलीबरोबरच मिरजेत नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. वाढत्या रोगराईमुळं नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेनं याबाबत ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.